सोलापूर परिवहन विभागाचे कर्मचारी हालाकीचे दिवस जगत आहेत, त्यांना सातवा वेतन लवकर लागू करा अशी मागणी ॲडव्होकेट यू एन बेरिया यांनी केली आहे. सोलापूर महानगरपालिकेचं उत्पन्नाचं साधन असलेल्या परिवहन विभागाकडे कोणीही वाली राहिला नाही, कायमस्वरूपी व्यवस्थापक नाही. यामुळे कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. कर्मचारी संख्या पाहता हा उपक्रम एक प्रकारे महानगरपालिकेला चांगलं उत्पन्न देणार आहे. अशा कर्मचाऱ्यांना सातवा वेतन लागू करावा आणि या कर्मचाऱ्यांवर आलेली उपासमारीची वेळ याकडे महापालिका प्रशासनाने तातडीने लक्ष घालून सातवा वेतन लागू करावा आणि या खात्यास ऊर्जित अवस्था आणावी अशी मागणी ॲडव्होकेट युएन बेरिया यांनी सोलापूरच्या आयुक्तांना निवेदनाद्वारे केली आहे. लागू करण्याकरता 3 दिवसापूर्वी परिपत्रक काढण्यात आलं, पण परिवहन उपक्रमाकडील कर्मचाऱ्यांना अद्याप त्या संदर्भातला निर्णय घेतला नाही. तो निर्णय घेण्याकरता भाग पडण्याकरता आपल्या सगळ्यांना आंदोलन करणं हे गरजेचं आहे. आपल्याला स्वतःच कोणी देणार नाही, आपल्याला आर्थिक परिस्थितीकडे बोट दाखवलं जातं. तुमचं खातं चालत नाही, उत्पन्न नाही, रोज 2 लाख रुपयाचा तोटा आहे, कसं तुम्ही सातवं वेतन मागताय? या गोष्टी समोर येतात, या गोष्टी चर्चा होते सभागृहामध्ये. आम्ही उभं राहून ते विरोध करतो त्याला. आम्ही सांगतो कामगारांनी कष्ट केलेलं आहे, काम केलेलं आहे आणि कष्टाचं फळ म्हणून त्याला सरकारने दिलेलं आहे, ते तुम्ही दिलं पाहिजे. पण आज आमची परिस्थिती बरोबर नाही. आज तुमचं खातं चालत नाही, आधी 50 लाखाचा तोटा बस खात्याला आहे, अशा पद्धतीची सबब सांगितले जातात. हे महानगरपालिकेचाच एक अंग आहे. जर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू केला नाही तर आंदोलनाद्वारे मागणी करावी लागेल असंही ॲडव्होकेट यू एन बेरिया यांनी सांगितलं.